चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टेंभुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 20 मार्चला चोरट्यांनी बँक फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलाय. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील टेंभुर्डा येथे 20 मार्चला चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं लोखंडी खिडकीचं गज तोडून आत प्रवेश केला होता. या चोरट्यांनी 6,88,000 रोख आणि 4 लाखांचं सोनं लंपास केलं होतं. या प्रकरणाचा तपास चंद्रपूर गुन्हे शाखेनं करून उत्तर प्रदेशसह काही स्थानिक आरोपींना अटक केली होती. यात टेंभुर्डा येथील बँकेसह चोरट्यांनी आंध्र प्रदेश आणि इतर ठिकाणी चोरी केल्याचं उघड झालं होतं. यातील 3 आरोपी वरुरा पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या आरोपींना न्यायालयात हजर करण्याआधी त्यांची कोरोना चाचणी झाली होती.